म्हणजे नगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, आणखी काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेचं सुद्धा हे चित्र आपल्याला ऐकायला मिळेल. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने आमचा बहुमान आहे, कारण त्यांना दुसरं कोण दिसत नाही. त्यांना मला सांगायचं आहे की 50 नाही, मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली, त्यामुळे हा 8वा 56 वर्ष महाराष्ट्रासाठी होतो आहे. पाहिजे असतील पहिली निवडणूक थोडी वेगळ्या पद्धतीने करत आहे. पूर्वी काय असायचं, निवडणुकीची तारीख जाहीर झाली की सगळं देशाच्यासाठी एक असायची किंवा जास्तीत जास्त 2 दिवसात असायची. आज महाराष्ट्रातली निवडणूक 4-5 टप्प्याने घेतली आणि दुसऱ्या बाजूने तामिळनाडूमध्ये तुम्ही गेलात तर तामिळनाडूची निवडणूक एका दिवशी सगळी आहे, उत्तर प्रदेशची 2 दिवसामध्ये, मग महाराष्ट्राचं 4 किंवा 5 दिवस का? आणि त्याचं कारण हे स्वच्छ मोदी साहेबांना खात्री नाही, त्यांना पुन्हा पुन्हा येता यावं त्यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक आहे ते त्यांनी बदललं आणि आज या पद्धतीनं आपण निवडणुकीला सावरलं जात. हे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, या निवडणुकीला सगळ्यात महत्त्वाचं आहे की राज्यकर्त्यांना तुमच्या कार्यक्रमासंबंधी, तुमच्या निर्णय क्षमतेसंबंधी चिंता असावी या पद्धतीने त्यांची भावे आहेत. आज बघा, आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की लोकशाही संकट होते. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे कुठला निर्णय घ्यायचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला आणि तो निर्णय तुम्ही घ्यावा मतभेदीद्वारे, याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता समोर देशात आहे. मी काल एके ठिकाणी बोलताना सांगितलं की माझ्या जुन्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा नारळ भरायचा कार्यक्रम होता, मोठी सभा होती आणि एका कोपऱ्यामध्ये एक कोणतरी तरुण माणूस उभा होता. माझ्या काही लक्षात आलं, हा माणूस कोणतरी बाहेरचा दिसतो, आपल्या भागाचा दिसतो. कार्यक्रम संपला, मी त्याला बोलून घेतलं, म्हणजे कहा साहेब? त्यांनी सांगितलं न्यूयॉर्क होणार. म्हणजे अमेरिका? हो, म्हणजे अमेरिके होणार. म्हणजे अमेरिकेवर इथल्या निवडणुकीच्या संबंधी काय तुम्हाला उत्सुक आहे? त्यांनी सांगितलं की जगामध्ये 2 देशामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे, 1 नंबर भारत आणि 2 नंबर अमेरिका. आणि त्यामुळे अमेरिकेच्या जनतेला चिंता ही आहे की ही निवडणूक कशी होते. या निवडणुकी लोकशाहीच्या पद्धतीला होईल का नाही यासंबंधीची शंका लोकांच्या मनात आहे. म्हणून आमचं जे वर्तमानपत्र आहे त्याचं नाव न्यूयॉर्क टाईम्स, त्यांनी मला मुद्दाम ही निवडणूक कव्हर करायला महाराष्ट्रात पाठवली. म्हणजे जगाला सुद्धा चिंता आहे, जगाचा सुद्धा मोदींच्या विश्वास आहे का नाही ही स्थिती असणं स्पष्ट होती. आज तुम्हाला स्पष्ट विचारतो मी, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात? तुमच्या काही झाल्यात का कधी?
पंचायत समितीची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, आता लोकशाहीचा राम पातळीचं सगळ्यात महत्त्वाचं साध म्हणजे कोणतं तर पंचायत राज, त्या पंचायत राज्याची निवडणूक नाही, नगरपालिका त्याची सभी म्हणजे नगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची नाही, पंचायत समितीची नाही, आणखी 40 दिवसांनी विधानसभा आणि लोकसभेचं सुद्धा हे चित्र आपल्याला ऐकायला मिळेल. आणि ते येऊन द्यायचं नसेल तर वाचनची किंमत देऊ, पण लोकशाही हे आम्ही उद्ध्वस्त होऊन देणार नाही हा निकाल तुम्हा आम्हा सगळ्यांना घ्यायचा. आणि असं का वाटतं आम्हाला, आणि त्याचं कारण मोदींना आम्ही जळून खातो. तुम्ही मोदींना तिळ खाता, एखाद्या सभेत खाता, आम्ही पार्लमेंटमध्ये बघतो, त्यांच्याशी बोलायची संधी मिळते, त्यांची मानसिकता काय ही समजून घ्यायची स्थिती मिळते. आणि त्यामुळे आज भारताच्या बाहेरसुद्धा जी संख्येची स्थिती आहे आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये काही झाले तर चालेल, पण लोकशाही टिकेल अशा पद्धतीची राजवट या देशात येईल त्याची काळजीची आपल्याला घ्यायची आहे. मोदी साहेब त्यांचा विश्वास या गोष्टीवर नाही, ते काळजीचं येऊन गेले, अनेक ठिकाणी येऊन जातात. त्यांच्या भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय, त्यांच्या बोलण्याशिवाय त्यांचेच फरक नाही. काय तर बोला, देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे, कारण त्यांना दुसरं कोण दिसत नाही. आज कुठेही जाईल त्या ठिकाणी बोलतात, सोलापूरला गेले मानसी रस्ता आणि ते बोलले की महाराष्ट्रामध्ये गेले 50 वर्ष एक आत्मा हा हिंदू म्हणजे सगळीकडे. त्यांना मला सांगायचं की 50 नाही, मला विधानसभेत येऊन यंदा 56 वर्ष झाली, त्यामुळे हा आत्मा 56 वर्ष भारतात शोधतो आहे. आणि तो 56 वर्ष हा शोधतो आहे की या 56 वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्ती आली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या, आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले, आम्ही राजीव गांधी पाहिले, आम्ही नरसिंहराव पाहिले, अनेकांच्यावर काम केलं, त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता मोदींना वाटली, तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो भारताचा चिंता आहे. त्यामुळं या सगळ्याच्या संबंधी अधिक बोलण्याचं काम नाही. अनेक गोष्टी त्यांनी केल्या, काय आत्ताच अनेकांनी सांगितलं, काय शेतीचा प्रश्न सोडवला, कांद्याच्याबद्दल चर्चाच करायला नको, बाळासाहेबांनी माहिती त्याची दिली. कसं असं करता येईल की गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी, महाराष्ट्राचा कांदा फाटायला परवानगी नाही? अरे कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे, 2 पैसे मिळतात ते गरीब शेतकऱ्याला आहेत, आणि त्याला आधार द्यायची जबाबदारी सरकारची असते. मला आठवतं आहे मी त्या खात्याचा मंत्री होतो, कांद्याचे भाव वाढले, त्या भाजप विरोधी पक्षात होता. पार्लमेंटमध्ये मी गेलो आणि भाजपचे खासदार गळ्यामध्ये कांद्याचा माळा घालून आले, कांद्याचा माळा, आणि घोषणा द्यायला लागले, शरद पवार हो स्वयं, प्याज की किंमत कहा गई, कैसे नीचे लाएंगे वगैरे वगैरे. मला अध्यक्षांनी विचारलं तुमचं काय म्हणणं,
ते कांद्याचा वाळा घालून आले. मी त्यांनी सांगितले की त्यांनी कांद्याचा वाळा घाला, कांद्याचा वाळा घाला. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे, त्याला कधीच पैसे मिळत असतील तर माझं काही म्हणणं नाही. त्यांनी किती घोषणा केल्या तर कांद्याची किंमत खाली यावी असा निकाल मी होऊन देणार नाही. मला त्या कांदा उत्पादकाचं ठीक आहे आणि आज सगळ्या शेतीचा खर्च आहे. कालच्या वर्षात खर्चात बातमी होती. भारताच्या बाहेर लोकांना साखरेची गरज आहे आणि साखरेला आज बाहेर जो भाव मिळायची शक्यता आहे तो भाव 300 रुपये जादा विकते. पण ती साखर निर्यात करायची नाही, कांदा निर्यात करायचा नाही, दुधाची भावनर निर्यात करायची नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पिकवलं ते बाहेर फाटून त्याला 2 पैसे मिळतील हा रस्ता चालून द्यायचा नाही. हे धोरण आजचं मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. आज देशामध्ये लेखा सर्वांची संख्या किती? जगातल्या एका संघटनेने अभ्यास केला की भारतामध्ये 100 तरुण ज्या येतात नोकरी मागायला त्यातल्या 87 मुलांना या देशात नोकरी मिळत नाही. याच्यामुळे हे तरुण घेते नोकरीचा खर्च सुचत नाही, कामाचा खर्च सुचत नाही, शेतीमालाच्या किमतीचा खर्च सुचत नाही. मग प्रश्न सोडवणार कोणते? राज्य कशासाठी द्यायचं तुम्हाला? राज्य यांच्या हातात द्यायचं नाही हा निकाल घ्यावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या हातात सत्ता द्या आपण म्हणतो ती एक तुमच्यामध्ये वाजण्यासारख्या दुष्काळी तालुक्याचा गरीब कुटुंबातल्या एका नव्या फिजीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून द्यावं ही विनंती आपण सगळ्यांना करतो. त्या करोनाच्या संकटाच्या मध्ये सगळ्या जगामध्ये भीती होती, लोक दौऱ्यात जात नव्हते, हॉस्पिटलमध्ये जात नव्हते. हा आमचा उमेदवार त्या ठिकाणी 30,000 पेशंटला घेऊन रात्रंदिवस तिथं राहिला, स्वतःच्या घरी गेला नाही, त्यांच्यावर जेवणखान केलं, त्यांच्यावर उपचार दिले. एवढी माणुसकी फार क्वचित बघायला मिळते, ते निराशी दाखवली. एवढ्या एका कामासाठी सुद्धा मानवतेची सेवा केली म्हणून त्याला मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि तेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करून श्रीगोंद्याचा नाव लौकिक सगळ्या राज्यात वाढवा हीच विनंती तुम्हाला करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.